प्रयत्न प्रशासनातर्फे आणि सगळ्यांच्यातर्फे त्या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने काम सुरू आहे तेवढ्या वेळामध्ये हे काम सुरू होऊ शकेल, पूर्ण होऊ शकेल। सर, या जम्बो कोविड सेंटरचा चारही तालुक्यातल्या रुग्णांना फायदा होणार की फक्त आंबेगाव तालुक्यातल्याच रुग्णांना फायदा होणार अशी नागरिकांमध्ये शक्यता व्यक्त होती? या जम्बो कोविड सेंटरचा फायदा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यांना होणार आहे। त्या जम्बो कोविड सेंटरला नावसुद्धा शिवनेरी जम्बो कोविड सेंटर असं दिलेलं आहे आणि मला आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे, याचं अंदाजपत्रक किंवा मान्यता जरी 24 कोटी रुपयाची असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी फक्त 6 कोटी रुपये खर्च होणार आहे आणि 18 कोटी रुपये पुढील 1 वर्षाचा सर्व औषधापासून, मॅनपॉवरपासून, स्वच्छतेपासून, जेवणापासून सगळा खर्च हा 18 कोटी रुपये, पुढे जर समजा तेवढे पेशंट आले तर तो खर्च होणार असं हे इथं जे अवसरीला जे इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये मुलांची आणि मुलींची जी वसतिगृह आहेत त्या वसतिगृहांचा वापर करून आपण त्या ठिकाणी हे जम्बो कोविड सेंटर सुरू करतो आहोत। सर, म्युकर मायकोसिसच्या रुग्ण ग्रामीण भागात वाढत आहेत, त्याबाबत काही नियोजन आहे? म्युकर मायकोसिसचे रुग्ण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत, त्याच्या संदर्भात कालसुद्धा माननीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग पुण्यामध्ये झाली त्या बैठकीमध्ये याची चर्चा झालेली आहे, प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। जुन्नरमध्ये, आंबेगावमध्ये किंवा शिरूरमध्ये सुद्धा त्या दृष्टिकोनातून तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। लवकरच त्याच्यात काही नक्की कॉन्क्रीट पुढं आलं मग आपल्याला सांगू। थँक्यू। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।